मागे हो ना तू आता व्हिडिओ नाही आहे मला खेचू नको मला पोराला घेऊन मी पडल तो तुला म्हणते मागे हो व्हिडिओ नाही आहे दादा भाव होले बंद करा जिंदाबाद छूट गया रे छूट गया शेरुवाद छूट गया छूट गया रे छूट गया शेरुवाद छूट गया छूट गया रे छूट गया शेरुवाद छूट गया जेल कटाला टूट गया शेरुवाद छूट गया अरे जेल कटाला टूट गया शेरुवाद छूट गया अरे कौन मंदे येणार नाही आले शिवाय येणार नाही अरे कौन मंदे शिवाय येणार नाही आले शिवाय येणार नाही कोण म्हणते येणार नाही दिवस कमी वर्षभर ज्यावेळी माझ्यावर केसेस होत्या त्या वर्षभर मला लोकांनी इथं तिथं लपून ठेवलं ज्याप्रमाणे कावला येतो ना पिलोडा घेऊन जातो ना कोंबडी जशी पंखाखाली झाकून ठेवते तशी या लोकांनी मला पंखाखाली झाकून ठेवला कुठेही कुठल्याही पद्धतीचा धक्का लागू दिला नाही आणि त्या पद्धतीने आपण सरकारशी दोन हात केले किंवा इथले जे कोणी असतील त्याच्याशी आपण दोन हात केले लढलो रेशन कार्डाचा प्रश्न असेल रोजगार हमीचा प्रश्न असेल आपल्या ह्या गावामध्ये किंवा आपल्या ह्या भागामध्ये कधी रोजगार हमीचं काम नसेल निघालं विधवा पेन्शनचा प्रश्न असेल गावामध्ये मुरुंबी पाड्यामध्ये कधी कॅम्प लावलेला का कोणी आपल्या गावामध्ये कॅम्प लावला 9 ऑगस्टच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने तहसीलदारावर मोर्चा काढला आजपर्यंत लोक फक्त निवडणूक आली का नाचायला डीजे करतात बँजो करतात पार्ट्या देतात आणि लोक नाचतात पण आज हे बघून का जेव्हा गेलो तेव्हा पण एवढ्या मोठ्या संख्येने लोक होती आणि आज आल्यानंतर पण एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथे जमल्यात तर आज मी कुठल्याही पद्धतीचा सरपंच नाही सभापती नाही आमदार नाही खासदार नाही तरी पण स्वतःच्या खर्चा धावून येतात तर का आपण प्रामाणिक काम करतो म्हणून तर जसं आपण मागे काम करत होतो वर्षभर होतो लपून छुपून काम करत होतो पण आता पूर्णपणे मोकळ्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे जी काय आपली कामं राहिली असतील मला विरोधकांना सांगायचंय जास्ती काय बोलायचं मिळत नाही पण एवढंच सांगायचंय त्यांना वाटत होतं का तो तडीपार आहे तो असा आहे तसा आहे तर वर्षभर जेव्हा राहिलो तेव्हा पोलिसांनी किंवा कोणाला हिंमत नाही झाली आम्हाला हात लावायची पण जेव्हा सरकारने कायदा काढला का लोकांची घरं उठवायची पलाटवाल्यांची ज्यांची नावावर झालेली नाही त्यांची पलाट हटवायची तेव्हा शेवटी आपण कलेक्टर मोर्चा काढला आणि सरकारला अरेस्ट करावं लागलं पण मला एकच सांगायचंय मागे मी अर्नाळ्यात पण सांगितलं लोक मला सांगायचे अरे तुला जेलमध्ये टाकतील तुला जेलमध्ये टाकतील त्यांना मी सातत्याने सांगत होतो का आईने 9 महिने पोटात ठेवलं पण 9 महिन्यानंतर शेवटी जन्म दिला बाहेर आलाच ना बाळ मग जेल किती दिवस जेलमध्ये ठेवेल सरकार किती दिवस जेलमध्ये ठेवेल शेवटी आज नाही उद्या बाहेर येणारच आणि त्या पद्धतीने 39व्या दिवशी बाहेर पडलो आणि आज ठामपणे लोकांमध्ये एकदम धडाडीने आपण कार्य करू जे काय असतील आपले प्रश्न प्रलंबित ते घेऊन आपण लढू आणि आज खूप चांगल्या पद्धतीने आनंद वाटला काल मी सुटून आलो अर्नाळ्यामध्ये पण मोठ्या संख्येने लोकांनी स्वागत केलं आणि आज या ठिकाणी पण तुम्ही आपल्याकडे जेव्हा केव्हा असे DJ किंवा बँजो केले जातात रॅल्या काढल्या जातात तेव्हा स्पॉन्सर दिले जातात लोक बोलवली जातात पण स्वतःच्या खर्चाने लोक एवढे म्हणजे हे करतायत खूप आनंद वाटतो काम करायला पुढे आपण जोरात काम करू एवढंच बोलतो तुम्हाला जेव्हा जेव्हा हाक मारली तेव्हा तेव्हा तुम्ही सर्व जोडीला उपस्थित राहिले विरोधकांना वाटलं असेल तो गेला येणार नाही आणि गेल्याबरोबरच आमच्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सांगतो की जेव्हा मी होतो तेव्हा कोणाला हिंमत नव्हती पुढे यायची आणि आज पुन्हा आलेलो आहेत तर आम्ही जे काय प्रश्न असतील ते अतिशय प्रामाणिकपणे घेऊन लढू
आणि पुढे सरकारला घाम फाडल्याशिवाय घाम फोडल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच बोलतो इन्कलाब जिंदाबाद. Bye.